कलर्स मराठीवरील बाळूमामाच्या नावानं चांग भलं या मालिकेच्या 3 ऑक्टोबरच्या भागात सत्यवा मामांना अकोळीला चालायला सांगते, तेव्हा मामा त्यांना रात्री आराम करायला सांगून त्यांचा निर्णय सकाळी देणार म्हणतात आणि रात्री सगळे झोपल्यावर मामा अकोळीला मय्यप्पांना भेटायला घरी पोहोचतात. घर बघून, बाला बघून आणि तिथल्या विठ्ठल रुक्मिणीला बघून मामांना आईची आठवण येते. मग मामा बाला उठवतात. त्यांना तिथे बघून मय्यप्पांना इतका काही आनंद होत नाही, उलट ते रागरागच करत असतात. गंगूकडून समजलं नसतं तर मला बरं नाही किंवा मी मेलो तरी असतो, तरीही तू आला नसतास असं ते म्हणतात. तेव्हा मामा त्यांना काय होतंय म्हणून विचारपूस करतात. त्यावर मय्यप्पा वैतागून जीव नकोसा झालाय, या घरात एकटा पडलोय असं म्हणतात. त्यावर मामा त्यांना तळावर घेऊन जायला आल्याचं सांगतात, पण मय्यप्पा त्यासाठी तयार नसतात. तेव्हा मामा त्यांचा इतका काय राग आहे म्हणून विचारतात. तेव्हा मय्यप्पा तू जन्म झाल्यापासूनच त्रासच दिलायस असं म्हणतात. त्यावर मामा त्यांना झालं गेलं सगळं विसरून पांडुरंगाचं नाव घेऊन चालायला सांगतात, पण मय्यप्पांना पांडुरंगाचं तोंडही बघायचं नसतं. त्यावर मामा त्यांना आईचं कल्याणच झालं, ती वैकुंठाला गेली असं म्हणतात. त्यावर मय्यप्पा चिडून सगळे देवच मला आता पाण्यात टाकायचेत असं म्हणतात. ते ऐकून मामा त्यांना देवाने तुमचं काही वाईट नाही केलं, आलेला माणूस जाणारच असं म्हणत त्यांना पुन्हा चालायला सांगतात, पण मय्यप्पा नाहीच म्हणतात. मग मामा स्वतःच त्यांचे कपडे भरून त्यांना तळावर घेऊन जायची तयारी करतात. तितक्यात भीमा तिथे येतो आणि मय्यप्पा तळावर मामांकडे जाणार हे ऐकून त्याला आनंद होतो. त्यावर मय्यप्पा खूप चिडतात, पण मामा त्यांना आईची शपथ घालून तिथून निघायला सांगतात. मालिकेच्या आगामी भागात मामा भीमा मय्यप्पांना घेऊन तळावर पोहोचतात. आता तरी तळावर मामा मय्यप्पांमधील नातं नीट होईल का, त्यांच्यातला दुरावा मिटेल का, हे जाणून घेण्यासाठी नक्की पहा बाळूमामाच्या नावानं चांग भलं रोज संध्याकाळी 7:30 फक्त कलर्स मराठीवर आणि वू टॅपवर कधीही. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेटसाठी तुम्ही फॉलो करा राजश्री मराठी शोबर्स.